महत्त्वाची बातमी छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या विरोधात भाजपकडून आंदोलन केलं जात आहे. महिला आरक्षण विधेयकाला विरोध केल्यानंही आंदोलन केलं जात आहे. सुरुवातीला लोकसभेमध्ये विधेयक मांडण्यात आलेलं होतं त्यावेळेला 254 मतं या आरक्षणाच्या बाजूने मिळालेली होती, विधेयकाच्या बाजूने मिळालेली होती. मात्र दोन मतं जी आहेत ती विरोधात पडलेली होती, ती होती एमआयएमची. आणि त्यामुळेच आता या ठिकाणी भाजपच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या. संजय सरोदे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत. संजय, नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी भाजपच्या महिला आघाडीच्या ज्या कार्यकर्त्या त्या आक्रमक झालेल्या आहेत. आणि इम्तियाज जलील यांनी जो महिला आरक्षणाला विरोध केला आहे त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी इम्तियाज जलील यांच्या प्रतिमेस बांगड्या घालण्यात आल्या, तसेच तिथे पुतळाही जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपण या ठिकाणी परत एकदा या ठिकाणी गाढवा आणण्यात आलेला आहे आणि गाढवाला या ठिकाणी इम्तियाज जलील यांचा निषेध गाढवाला आणून करण्यात येत आहे. या ठिकाणी महिला आरक्षणाला विरोध केल्याप्रकरणी भाजप टोकाचा आक्रमक झालेला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत आणि इम्तियाज जलील यांचा बांगड्या घालून आणि पुतळा जाळण्याचा प्रयत्नही करण्यात आला, असा निषेध करण्यात आलेला आहे. आणि आपण या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी गाढवा आणण्यात आलेला आहे आणि या गाढवाला नक्कीच जाते. आणि एमआयएमचा निषेध या ठिकाणी आता भाजपचे महिला कार्यकारी आणि त्याच्यानंतर भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद संजय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. तर महिला आरक्षण विधेयकाला विरोध केलेला होता एमआयएमनं आणि त्या विरोधात आता भाजप जी आहे ती चांगलीच आक्रमक झालेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे आणि इम्तियाज जलील यांच्या फोटोला जोडे मारण्यात आलेले आहेत.